आज मी करते आहे वडापाव। त्यासाठी दोन बटाटे, मोठे बटाटे तुकडून घेतले। आता मसाल्यासाठी एक चमचा धने भाजून घेते। धने भाजले आता मी काढून घेते। आपल्याला ते करपवायचे नाही आहेत, जस्ट गरम करून घ्यायचे। वड्यांना थोडासा रिच टच देण्यासाठी एक अर्धा चमचा तेल घातलं आहे मी, आणि त्याच्यावर घालते हे तुकडे केलेले एक 10-15 काजू। मला काजूचा थोडा रंग बदलायला लागलाय, मी गॅस बंद करून ठेवते। थोडा वेळ असंच ठेवूया कढईमध्ये, ते कडक छान होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये धने घालून घेतले, त्याची जाडसर भरड करायची। बघा, एकदम जाडसर भरड करून घेतली आहे धण्याची। बटाट्यामध्ये घालण्यासाठी हे 1/2 इंच आल्याचे तुकडे केलेत, ह्या 10-12 लसणाच्या पाकळ्या, ह्या 5 छोट्या मिरच्या आहेत, आहे 1/2 वाटी कोथिंबीर। हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। वाटलेला मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे, त्यासाठी मी एक 1/2 चमचा तेल घालते। जास्त नाही तेल घालायचे। तेल तापू द्यायचं चांगलं। तेल तापलंय, कमीच गॅस ठेवलाय। त्याच्यामध्ये जी धने पूड, त्याच्यामध्ये जे मिरचीचं वाटण होतं तेही परतून देते। एक 1/2 चमचा हळद, असं थोडस परतून घेतल्यामुळे मिरचीची जी कच्ची चव आहे ती जाते आणि छान चव येते। झालंय, आपलं आता गॅस बंद करूया। वड्यांसाठी मी घेतलंय या आकाराच्या वाटीने 3 वाट्या पीठ, बेसन पीठ आहे। पीठात घालते 1 चमचा लाल तिखट, एक चमचा मीठ। लाल तिखट जास्त नाही घालायचे, नाहीतर आपले वडे लालसर, खूप जास्त लालसर होऊन काळपट रंगाकडे जातात। आणि हळद तर अजिबात नाही घालायची। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 1/2 चमचा खाण्याचा सोडा, सोडा जास्त नाही घालायचा आहे, कारण आपण नंतर याच्यामध्ये कढलेलं तेल घालणार आहे। आता हे मस्त मिक्स करून घेते आणि पाणी घालून त्याचं पेस्ट तयार करून घेते। अशा पद्धतीनं छान पीठ भिजवून घेतलंय मी। आता मी बटाट्यामध्ये मीठ घालते, 1 चमचा मीठ। अगदी गोळे करायच्या वेळेस मीठ घालायचं, अगोदरच घालून ठेवलं तर बटाट्याला पाणी सुटू शकेल। हलक्या हाताने हे एक जीव करून घेते। बघा, एकसारखे गोळे करून ठेवलेत। आपण जे मग अशी काजू तळून घेतलेले होते प्रत्येक गोळ्यावर चिटकूया। हे सगळे चिटकून घेते मी। काजू एकदम छान दिसत आहेत। पट ठेवली आहे, त्याच्यामध्ये पुरेसं तेल घालून घेते। तेल चांगलं तापायला पाहिजे। तेल छान तापले, आता 1-2 चमचे तेल या पिठामध्ये घालू। वडे आता सोडायचे आपल्याला। वडे सोडेपर्यंत थोडासा गॅस मीडियम करते। छान पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे वडा, आणि
सावधपणे सोडायचं आहे। करते की मोठ्या गॅसवरच आपल्याला तळायचे, कारण कमी गॅसवर तळले तर तेलकट होतील वडे। बघा छान असे वडे तळून झालेले, ते काढून घेते। जे छोटे छोटे पिठाचे गोळे पडलेले तेही काढून घेते। आता दुसरी बॅच सोडूया आणि सगळे वडे मी अशाच प्रकारे तळून घेते। वडे छान तळून झालेत, मस्त दिसतायत। आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट नाही झालेले। आता हे पीठ आपलं थोडंसं उरलंय, ते असंच सोडून घेऊया। उरलेलं पीठ पण मी छान तळून घेतलंय, एकदम कुरकुरीत झालंय आणि थंडही होऊन दिलंय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये या 7-8 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यामध्ये हे सगळं कुरकुरीत भजी म्हणू आपण, त्याच्यामध्ये घालू। थोडस अर्धा चमचा लाल तिखट, आणि हे मिक्सरला छान वाटून घेते। बघा छान असा वडापाव आणि त्याबरोबर मस्त अशी चटणी तयार आहे। नक्की करून बघा।